जयपूरला जाण्याची तयारी झालेली आहे. पॅकिंग इज डन. नमस्कार मंडळी, मी ज्योती, तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही जयपूरला निघालेलो आहेत फिरायला फुल फॅमिली. सो चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण जयपूर बघायला. सो आता आम्ही टॅक्सीमध्ये आहोत आणि बँड्रा टर्मिनलला चाललेलो आहोत. तिकडे तिथून आमची जयपूरची ट्रेन आहे. आमची बच्चेपाटी झोपलेली आहे, दुपारचा टाईम असल्यामुळे ते थकतात थोडे आणि थोडंसं ट्रॅफिक पण आहे. सो आम्ही आता बँड्रा टर्मिनलला आलेलो आहोत. आमची ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मलाच आहे. ही बघा जयपूर, बँड्रा जयपूर. सो आता थोडा वेळ आहे त्यामुळे थोडंसं चिप्स स्नॅक्स वगैरे घेतो आम्ही इथे. आम्ही हा 3 टायर बुक केलेली आहे सीट यामध्ये. बघा आतमध्ये डोअर ओपन केल्या गेल्या, इथे आमची सीट लगेच आहे. इथे साईड स्लीपर आणि साईड अप्पर इथे दोन आणि या इथे ह्या 6 सीट लोअर मिडल अँड अप्पर दोन्ही साईडच्या त्या आम्ही बुक केलेल्या आहेत एवढ्या सीट्स. बच्चे पार्टी एन्जॉय करतायत, खाऊ खातायत. सो आता ट्रेन निघालेली आहे आणि पुढचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. जीजूने इथे स्वीट आणलेलं आहे, त्या स्वीट बॉक्समध्ये पेठा आहे. तो आता सर्वांनी एक एक उचलून खायला सुरुवात केलेली आहे. ट्रेनमधला दुसरा दिवस स्टार्ट झालेला आहे. एकदम मॉर्निंगचं सकाळचं बाहेरचं क्लायमेट आहे. ऑलमोस्ट आम्ही राजस्थानला पोहोचलेलो आहे, गुजरात क्रॉस केलेलं आहे. सो इथे बघा खूप खूप मोठी अशी शेती वगैरे दिसते. बाहेरचं क्लायमेट खूपच छान दिसतंय. आता थोड्याच वेळात आम्ही आता जयपूर स्टेशनला पोहोचणार आहोत. फायनली आम्ही आता जयपूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्ही पुढे सर्व बॅग्स घेऊन बाहेर जाऊन जी आमची टूर बस आहे, टूर व्हॅन जी आहे, ती बघणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही त्यामध्ये हॉटेलला जाणार आहोत. चला तर मग इथून बाहेर निघूया. आमची टूर व्हॅन आहे, टूर बस आहे. यामध्ये आम्ही मागच्या साईडला सामान, आमच्या सर्व बॅग्स ड्रायव्हर ठेवतोय. सो आता व्हॅनमध्ये सर्व बसलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलकडे. फायनली आम्ही आता या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. या हॉटेलचं नाव आहे रुद्राविलास. हा या हॉटेलचा एंट्रन्स आहे. Thank you.
हे वॉचमॅन आहेत इकडचे, आपल्याला नमस्कार करतायत. हा इथला डायनिंग एरिया आहे. सर्व रूम्स रेडी होईपर्यंत त्यांनी आम्हाला इथे वेट करायला सांगितलेलं आहे या डायनिंग एरियामध्ये. सो खूप छान आणि मोठा आहे यांचा हा डायनिंग एरिया. या हॉटेलची बॅक साईड आहे. आता आमचे रूम्स रेडी झालेले आहेत. सो आता आम्ही आतमध्ये जात आहोत. आम्ही 4 रूम्स बुक केले आहेत. एकदम बाजूबाजूला आहेत ते रूम्स. हा आमचा रूम. आतमध्ये गेल्यावरती या प्रकारे आहे बघा. इथे लेफ्ट साईडला शूज वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी असा रॅक बनवलेला आहे. त्याच्या लेफ्ट साईडला कबड आहे बघा. कबड एकदम असं स्पेशियस आहे, मोठं आहे. त्यानंतर इथे त्यांचा छोटासा फ्रीज आहे. त्यांनी इथे असा ड्रॉअरमध्ये ऑर्गनाईज केला आहे तो एकदम छोटा फ्रीज. त्यावरती टीचे पाऊच, कॉफी पाऊच ठेवलेले आहेत. पाणी गरम होण्यासाठी जे भांडं असतं ते ठेवलं आहे. देन बाजूला असा त्या साईडला टी व्ही आहे. आणि हा रूम इथे एक चेअर टेबल, 2 चेअर्स आहेत. बेड आहे, छानशी पेंटिंग आहे राजस्थानची. इथे बाहेरचा मागच्या साईडचा जो मगाशी मी व्ह्यू दाखवला तो इथून दिसतो. बॅक साईडचा व्ह्यू हा बघा. खूप छान दिसतंय एकदम. नंतर इथे बेड आहे. साईडला साईड टेबल आहेत. त्यावरती फोन, रिमोट वगैरे त्यांनी ठेवलेला आहे. ड्रॉवर्स आहेत त्या टेबलला. ते छान असे 2 लॅम्प आहेत बाजूला. आणि दोन्ही बाजूला आणि या साईडला एक मोठा मिरर आहे. बरोबर त्या शिवराच्या समोर आणि त्याच्याच बाजूला वॉशरूम आहे. शॉवर वगैरे आहे इथे या साईडला. आणि इथे राईट साईडला वॉश बेसिन आहे. हँड वॉश ठेवलेले आहे. टॉवेल्स ठेवलेले आहेत, बाथ टॉवेल. अँड वॉशरूममधून बाहेर आल्यावरती लेफ्ट साईडला त्याच्या मेन डोअर आहे. आणि हा बाहेरचा पॅसेज आहे बघा. खूप मोठा आहे पॅसेज. ही माझी सिस्टर बघा. खूप सारे रूम्स आहेत. म्हणजे मी तर अजून काउंट केले नाही पण खूप रूम्स आहेत. खूप मोठा पॅसेज आहे बाहेर. हॉटेलसुद्धा खूप मोठा आहे. आमचा एक दुसरा रूम. बहीण माझी आहे इकडे. हा एक रूम आहे आम्ही घेतलेला. इथे मम्मी पप्पा आहेत. आणि हा 4th रूम आहे इकडे. सो आता हा रूम तुम्ही पाहिलाच आहे. सो आता आम्ही फ्रेश होऊन पुढे जयपूर बघायला जातो. तोपर्यंत बाय.